AIN न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। संत महामानव यांना जातीत वाटून न घेता सर्व मानव जातीसाठी असू द्या। संतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या व्हाव्यात, जेणेकरून त्यांच्या कार्याला उजाळा मिळतो, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे यांनी सिल्लोड येथील भराडी येथे संत शिरोमणी सेना यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठानिमित्त यज्ञस्तंभ उभारणी प्रसंगी व्यक्त केले। सेना महाराज प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हा म्हणून सर्वांना विनवणी केली। भराडी येथे नाभिक समाजाने भव्य अशा जागेत प्रशस्त सेना महाराज मंदिर उभे केले। मे महिन्यात सप्ताह असून मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे, त्याची पायाभरणी भराडी येथे ध्वज उभारून करण्यात आली। यावेळी हरिभक्त परायण श्री ओंकारगिरी महाराज मुरुडेश्वर, हरिभक्त परायण श्री विद्यानंद स्वामी महाराज तळणी, हरिभक्त परायण श्री परमेश्वर दासजी महाराज उदासीमठ अंधारी, श्रीकृष्ण लहाने, माजी सभापती अशोकदादा गरुड, सरपंच पप्पू जगनाडे, उपसरपंच गजानन महाजन, सेवा संस्था अध्यक्ष शेख बद्रुद्दीन, उद्योजक भरत चौधरी, महावीर कर्णावट, राजू छाजेड, डॉक्टर गजानन काकडे, अर्जुन शेळके, श्री घोंगटे यांच्यासह श्री संत शिरोमणी सेना महाराज नाभिक समाज मंडळ, श्री जीवा महाले पुरुष बचत गट भराडीचे सर्व पदाधिकारी हजर होते। अमोल नगरे, AIN न्यूज, सिल्लोड। कोणतेही कार्य यशस्वी होण्याकरता ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये पहिला अधिष्ठान, दुसरा एक कर्म करता करण आणि पाचवा हिस्सा दैवाचाही मानावा लागतो असं भगवंत म्हणतात।